கிளியே கிளியே மணி மணி மேக தோப்பில் ஒரு மலர் நுள்ளான் போகும் அழகின் அழகே உயரங்களிலூரே பல நாடுகள் தேடி ஒரு கிண்ணாரம் முழும் குளிரின் குளிரே கிளியே கிளியே மணி மணி மேக தோப்பில் ஒரு மலர் நுள்ளான் போகும் फॅमिलीसोबत तमिळनाडू ट्रीपची सुरुवात मदुराईपासून करायची असं ठरलं. पहाटेच मुंबई बँगलोर मदुराई कनेक्टिंग फ्लाईटने आम्ही मदुराई विमानतळावर पोहोचलो. मदुराई विमानतळाबाहेरचा परिसर कॅमेरात कैद करून आम्ही आमच्या गाडीची वाट बघू लागलो आणि थोड्याच वेळात मदुराई सिटीकडे निघालो. मदुराई हे वैगई नदीच्या तीरावर वसलेले असून तमिळनाडूची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. विमानतळावरून मदुराईकडे जाताना या भव्य कमानीने आमचे स्वागत झाले. मदुराईत प्रवेश करताच आम्ही ब्रेकफास्ट साठी थांबलो. तर तमिळनाडूमध्ये आज पहिला दिवस आहे, आम्ही मदुराईमध्ये आलेलो आहे आणि आता पहिल्या दिवशी सकाळी नाश्ता करायला आम्ही थांबलो आहे. तर ब्रेकफास्टमध्ये आम्ही इडली खातोय आणि डोसा आणि वेगवेगळ्या गोष्टी पण आहेत. ब्रेकफास्ट करून झाल्यावर आम्ही नायक पॅलेसला पोहोचलो. नायक पॅलेसचा डिटेल व्लॉग आपल्या चॅनलवर याआधीच अपलोड केलेला आहे, जर पाहिला नसेल तर नक्की पहा. या व्हिडिओ मध्ये नायक पॅलेस तसेच संग्रहालयाची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नायक पॅलेस पाहून झाल्यावर आम्ही गांधी म्युझियम कडे निघालो. राणी मंगम्मल यांच्या ओल्ड पॅलेस मध्ये गांधी म्युझियम साकारण्यात आले आहे. इथे भारतीय स्वातंत्र्य संग्रामाची माहिती देणारी फोटो गॅलरी साकारण्यात आली आहे. गांधीजींनी 1947 नंतर वापरलेला चष्मा सुद्धा इथे संग्रहित केलेला आहे. तसेच इथे खादी पासून बनवलेल्या वस्तू, ग्रामोद्योगातील वस्तू तसेच इतर पुरातन वस्तू देखील संग्रहित आहेत. गांधी म्युझियमच्या आवारात अजून एक म्युझियम आहे. इथे 10 रुपये प्रवेश फी आहे. देवी देवतांच्या पुरातन मूर्ती इथे बघायला मिळतात. इथल्या बऱ्याचशा मूर्ती सुस्थितीत आहेत.
म्युझियमच्या आत मीनाक्षी मंदिराची प्रतिकृती देखील बघायला मिळते. इथे विविध शास्त्रज्ञांचे फोटोज, विविध वस्तू, वन्य प्राणी तसेच कीटक यांचे स्पेसिमेन संग्रहित केलेले आहेत. संग्रहालयात आम्हाला पंचमुखी गणपतीची मूर्ती देखील पाहायला मिळाली, जे की इथले वैशिष्ट्य आहे. गांधी म्युझियम कडून निघून आम्ही थेप्पाकुलमला पोहोचलो. मीनाक्षी मंदिराच्या पूर्वेला 4 किलोमीटरवर मरियम्मन थेप्पाकुलम हा 16 एकर मध्ये पसरलेला सुंदर तलाव आहे. इथे थोडा वेळ थांबून आम्ही रूमवर परतलो. ओके, तमिळनाडू स्पेशल परोठा आपण खातोय. बघा, तो हा काइंड ऑफ लेयर असतो, लेयर्ड पीस आहे आणि मैद्यापासून बनलेला आहे. टेस्ट बघूया. आता आपण चाललोय मंदिराच्या उत्तरेकडच्या दरवाज्याला. मंदिरला एकूण 4 दरवाजे आहेत. टोटल 15 एकराचा मंदिर जे आहे ते टोटल 15 एकर परिसरात आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मीनाक्षी मंदिरात दर्शनासाठी आम्ही निघालो. मंदिरात कॅमेरा नेण्यास परवानगी नसल्याने आतल्या भागाचा व्हिडिओ बनवू शकलो नाही. मीनाक्षी मंदिराला मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिर या नावानेही ओळखले जाते. मंदिराला 4 दिशांना 4 द्वार आहेत, ज्यातील पूर्व द्वार मुख्य प्रवेश द्वार आहे. पांडियन घराण्यातील सदैव वर्मन कुलशेखरन पहिला याने सुंदरेश्वर मंदिर, मुख्य मीनाक्षी मंदिर आणि त्यासमोरील 3 मजली गोपूर बांधले आहे. आत्ताच्या मंदिराचा जो विस्तार आहे तो तिरुमला नायक राजाच्या कारकिर्दीत 17व्या शतकात झाला. मंदिराला 45 ते 50 मीटर उंचीचे एकूण 14 गोपूर आहेत. मंदिरात खूप मंडप आहेत, ज्यातील वीर वसंतराय मंडप 1000 खांब असलेला आहे. प्रत्येक खांबावर उत्कृष्ट शिल्पकला केलेली आढळून येते.
मीनाक्षी अम्मन आणि शिवाचे दर्शन करून आम्ही मंदिराला एक प्रदर्शिणा पूर्ण केली. आत कॅमेरा अलाउड नसल्याने बाहेरूनच मंदिराचे सौंदर्य निहाळले. प्रत्येक गोपुरावर विविध देवतांच्या मूर्ती घडवण्यात आल्या आहेत. पूर्व प्रवेशद्वारावर तुम्ही बघू शकता, एका बाजूला गणपती तसेच एका बाजूला कार्तिकेय स्वामीची मूर्ती आहे. तसेच इथे सुद्धा देवी देवतांच्या मूर्ती आहे. तिथे याचा ही कुठली तरी हे स्क्रिप्चर काहीतरी स्टोरी आहे, कन्फर्म करू. मंदिराच्या छतावरती वेगवेगळ्या देवी देवतांची चित्र काढलेली आहेत पूर्ण मंदिरात. सो ते मी तुम्हाला दाखवतो एक एक. आज गोपूर असेल रोहन, आज पडणार नाही, पडणार नाही. बॅरिकेड लावले, हे पण लावले, ते मारतील ना आपल्याला. आणि मंदिराच्या प्रत्येक खांबावर वेगवेगळ्या देवी देवतांचे कार्विंग्स आहेत. ते खूप पुरातन आहे. पण आपण उभे आहोत ते मुख्य प्रवेशद्वारात पूर्वेकडच्या, आणि इथून मी थोडा झूम करून सांगतो. आता आपण उभे होतो आहे पूर्व गोपूर, जो की मुख्य गोपुर आहे. जिथून मुख्य एंट्री आणि मुख्य प्रवेशद्वार आहे. शूटिंग करण्याच्या ह्याच्याने आमची एक प्रदक्षिणा पूर्ण झाली मंदिराची. सो बरं वाटतंय. कुठे आणि मदुराईला अलविदा करून रामेश्वरमच्या दिशेने निघालो.